We take immense pleasure in inviting you on the launch of Hyundai Venue on 26 May 2019 at 5:30 PM at the auspicious hands of Mr. Arif Karnekar, Rajapur Urban Cooperative Bank, Kudal. Please join us and make the occasion a grand success. My Hyundai, plot number C1, Udyam Nagar, Kudal, district Sindhudurg. Mobile number 7447442921 or 7721868800. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची वार्ताहत झाली आहे. खुद्द प्रदेश अध्यक्ष पराभूत झाले असून दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागल्याने आक्रमक नेतृत्वाच्या शोधात असलेल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नारायण राणेंच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे. सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांकडून राणेंना पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली असून स्वतः राणेंनी देखील या ऑफरवर विचार सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नारायण राणे कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर 2005 काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 12 काँग्रेसमध्ये काम करताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बिनसल्याने राणेंनी 1.5 वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या लोकसभा निवडणुकीत राणेंनी स्वतःचे ज्येष्ठ सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना स्वाभिमान पक्षाच्या वतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा 2.25 लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे राणेंचा पराभव झाला त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाची देखील वाताहत लागली असून स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांसारखे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी जुळवून न घेतल्याने काँग्रेसला नुकसान झाल्याची आकडेवारी निवडणूक निकालानंतर समोर आली आहे. राज्यात केवळ एकच जागा काँग्रेसला जिंकता आली असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक नेत्याच्या शोधात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणेंना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींनी सुरू केला आहे. त्यानुसार राणेंना ऑफर देण्यात आली आहे. भाजपने राणेंना पक्षात घेऊन मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र राणेंनी काँग्रेस सोडता शिवसेनेच्या दबावाला बळी पडून भाजपने राणेंना पक्षात प्रवेश न देता त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. यानंतर भाजपने राणेंना राज्यसभेवर घेतले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना सहकार्य करून निवडून आणल्याने राणे भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीचा फायदा घेऊन राणेंना पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी उत्सुक आहेत. शनिवारी हे वृत्त प्रसारित होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अद्यापही राणेंना मानणारा एक मोठा वर्ग काँग्रेसच्या राज्यस्तरीय वर्तुळात आहे. राणेंसारखा आक्रमक नेता पक्षात असल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांवरून याबाबतचे वृत्त प्रसारित होताच राणेंनी मात्र त्याचे खंडन केले आहे. अद्यापपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने आपल्याशी संपर्क केला नसून हे वृत्त म्हणजे अफवा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. कुणाल मांजरेकर, कोकण 9, मालवण.